नमस्कार कुड़ी, मी सिद्धाली। एक नवीन वीडियो मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या वीडियो मध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एगलेस वॅनिला केकची रेसिपी। हा केक मी माझ्या बर्थडे साठी बनवलेला। सो लेट्स स्टार्ट विथ द वीडियो। सगळ्यात आधी आपण घेऊया 50 ग्रॅम बटर। मी इथे अमूल बटर वापरले जे सॉल्टेड असतं। जर तुमच्याकडे अनसॉल्टेड बटर असेल तर त्यामध्ये किंचितसं मीठ घाला। आता यामध्ये घालूया 50 ग्रॅम साखर आणि 100 ml कोमट दूध। हे सर्व आपल्याला साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे। साखर आता विरघळली आहे। यामध्ये घालूया 40 ग्रॅम मिल्क पावडर। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये घालूया 100 ग्रॅम मैदा। मैदा इथे चाळून घेतलेला आहे। यामध्ये मैदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे। हे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने ढवळत राहायचं आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स। मिक्स करूया। आपलं केकचं मिश्रण तयार झालेलं आहे। इथे मी केकच्या टीनला थोडंसं तेल लावून त्यावर मैदा भुरभुरून घेतलाय आणि बटर पेपर सुद्धा लावलाय, त्यामुळे केक अनमोल्ड करताना चिकटत नाही। आता आपण हे जे केकचं मिश्रण तयार केलंय ते केक टीनमध्ये घालूया। मी यातल्या थोड्याशा मिश्रणात जेल कलर घातलाय। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता आपल्याला हा टिन 1 ते 2 वेळा टॅप करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये जर एअर बबल असतील तर ते निघून जातील। आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहोत। त्यासाठी कुकर 15 मिनिटसाठी प्रीहीट करून घेतलेला आहे। आता कुकरमध्ये जाळी ठेवून त्यामध्ये केक टिन ठेवूया। वरून झाकण ठेवून हे 10 मिनिटसाठी हाय फ्लेम आणि 20 मिनिटसाठी लो फ्लेमवरती बेक करूया। आता 20 मिनिट झालेले आहेत। एकदा केक चेक करूया। चेक करण्यासाठी आपण यामध्ये सुरी घालणार आहोत। सुरी जर क्लीन आली
तर समजायचं आपला केक व्यवस्थित चिजलेला आहे. आता गॅस बंद करून केक टिन बाहेर काढून ठेवूया. केक पूर्णपणे थंड झाल्यावर आपण तो अनमोल्ड करणार आहोत. इथे मी केक कट करून घेतलाय. केक बेसला आपण लावूया शुगर सिरप. आणि त्यानंतर व्हिप क्रीम. अशाच प्रकारे वरचे दोन्ही लेयर्स आपण लावून घेऊया. आता क्रंबल कोटिंग करून 20 मिनिटसाठी केक फ्रीजमध्ये ठेवूया. पुन्हा व्हिपक्रीमचा एक लेयर लावून आपण केक डेकोरेट करायला सुरुवात करूया. इथे मी स्टार नोझल वापरलाय. हे नोझल वापरून तुम्ही अशा प्रकारे रोजेस सुद्धा बनवू शकता. माझ्याकडे गोल्डन बॉल्स आहेत, ते सुद्धा मी ते डेकोरेशनसाठी वापरणार आहे. तर अशा प्रकारे माझा बर्थडे केक तयार झालाय. खूप कमी खर्चात हा केक बनतो. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.